नमस्कार, अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे। मी कल्पेश आपलं स्वागत करतो। टाकूया एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सत्तावन्न लाखांच्या बेहिशोबी रकमेप्रकरणी देवीदास पिंगळे यांना अखेर अटक। कोपरगाव परिसरात 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। मायक्रो फायनान्स कंपनीच्या मनमानी वसुली विरोधात बहुजन समाज पार्टीचे निदर्शने। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको। आणि हेल्मेट सक्तीसह आकर्षक नंबर प्लेट असणाऱ्या वाहनधारकांवर आता होणार कारवाई। अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे। पाहूया बातम्या विस्ताराने। 57 लाखांच्या बेहिशेबी रकमेबाबत नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना गुरुवारी अटक करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना चौकशीसाठी बोलावून ही अटक केल्याचे कळते। माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे। पिंगळे हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असून सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे। 2 महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या आवारात 57 लाख रुपये घेऊन जाताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गाडी अडवून ही रक्कम पकडली होती। सदरचे 57 लाख रुपये पिंगळे यांच्या घरी नेले जाणार होते अशी कबुली गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने दिली। त्यावरून देवीदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने चौकशीसाठी बोलवले होते। चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पिंगळे यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते। या प्रकरणात 3 आरोपींना आधी अटक झाली आहे। पिंगळे यांना 17 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र त्यावेळी ते येऊ शकले नाही। आता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ACP दिली आहे। 25 ऑक्टोबरला UPMC मधील काही कर्मचारी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन एका उच्च पदस्थ इसमाकडे घेणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या अनुषंगाने सदरची जी रक्कम आहे ते मनाने कर्मचाऱ्यांनीप्रसेंट करण्यात आले। त्यामध्ये सुरुवातीला घेऊन जाणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना रोख रकमेचं अटक करण्यात आली होती। त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ती रक्कम ज्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्याने जाणार होती त्याबाबतचे पुरावे तपासादरम्यान उपलब्ध झाल्याने या गुन्ह्यामध्ये बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे। तो यापूर्वी आम्ही त्यांना 17 तारखेला चौकशी आम्ही बोलवलं होतं, नोटिसात अपिअरन्स दिली होती। त्यानंतर त्यांनी विनंती पत्राद्वारे वेळ मागून घेतली, त्यानुसार 21 तारखेला त्यांनी 11 वाजेपर्यंत ACP कार्यालयात तपासणी अधिकाऱ्यांच्याकडे हजर होणे अपेक्षित होते। आज रोजी हजर झाल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली आणि तपास केल्यानंतर अटकेच्या कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला। त्याची आम्हाला काय माहिती? नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांना आज ACP अटक केली असून 57 लाखाच्या नोटा जप्ती प्रकरणी त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। ACP कार्यालयात त्यांच्या कसून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान ह्या नोटा
त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे ज्या 57 लाख रुपये ज्या नोटा मिळाल्या होत्या मागच्या हप्त्यामध्ये एका कारमध्ये मिळाल्या होत्या ECB ला, त्याविषयी त्यांची चौकशी आज करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर देवीदास पिंगळे यांना ECBने ताब्यात घेतलं असून त्यांना अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर प्रकारामुळे एक राष्ट्रवादीचे मोठे नेते माजी खासदार देवीदास पिंगळेंवरती झालेली कारवाई नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. सागर गायकवाडसह प्रशांत गोडसे, अस्तित्व न्यूज, नाशिक.